अमरधाम मधील क्षुल्लक जागतिक धर्मियांना दफन विधीसाठी देण्याचा ठराव स्थायी समिती सभेत मंजूर झाला. त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी मनपाचे अधिकारी कर्मचारी गोदाकाठी असलेल्या स्मशानभूमीची पाहणी करायला येऊन गेले. महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी बुधवारी येथील साफसफाईचे काम बंद पाडले. बजरंग दलाने ही जागा मुस्लिम समाजाला देण्यात तीव्र विरोध करीत महापालिका आयुक्तांना निवेदन देत काम थांबवण्याची मागणी केली आहे. जुने नाशिक मधील गोदाकाठी जवळपास 10 एकर जागेवर अमरधाम उभारण्यात आले असून येथे हिंदू सह लिंगायत हिंदू गवळी गोसावी दशनाम नवनाथ पंथीय बौद्ध समाजातील मृतांवर अंत्यसंस्कार होतात त्यांनाच ही जागा कमी पडत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. बजरंग दलाचे कैलास देशमुख व नंदू कहार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नाशिक अमरधाम मधील पाठीमागील जागा ती हिंदू दफनभूमी असून तिथे 12 बलुतेदारांच्या समाध्या आहेत. विशेष करून महानुभू पंतांच्या समाध्या आहेत आणि बाकींच्या जे आपल्याकडे बालक असतात त्यांच्या इथे समाध्या त्यांना पुरवण्या जाते. तर आज आपण या ठिकाणी आलो होतो. नगरपालिकेनं कंपाऊंड वॉल टाकण्यास सुरुवात केली पण कंपाऊंड वॉल कधी जागेचे दोन वाटे करून कंपाऊंड वॉल एक संद जागेला कंपाऊंड टाकायला आमचा विरोध नाही आहे पण जागेचे दोन भाग पाडून विरोध आम्ही करतोय की जागेचे दोन भाग का पाडता. बरं दोन भाग पाडले तरी काही अडचण नाही पण आमच्या समाध्या उस्तरून की हिंदूंच्या समाध्या तुम्ही तिथं त्यांचे कवटी हाताचे हाडकं पायाचे हाडकं स्पष्ट दिसते म्हणजे समाध्या उकरून तुम्ही वॉल 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 कंपाऊंड बांधता. वॉल कंपाऊंड बांधण्याचा अर्थ काय की याचे दोन वाटे करून एक वाटे कब्रस्तानला देण्याचा घाट का म्हणून हिंदूंनी सण हे करायचं. आज आपण 3 महिन्यापूर्वी पाहतो की नाशिक अमरधाममध्ये जागा कमी होती 50-50 बावड्या वेटिंगला होत्या. आपण त्यांना मागणी करतो की 25 बेड परत वाढवा त्याच्याकडे दुर्लक्ष आणि ही जागा वाचून कोणाला देता तुम्ही जी हिंदूंच्या एवढ्या वर्षापासून 100-200 वर्षापासून हिंदूंची दफनभूमी आहे ती एक आवेश निघतात आणि ती जागा तुम्ही कब्रस्तानला देण्याचा घाट का मार. आज बघायला गेलं तर ही आपली पूर्वपार चालत आलेली हिंदू स्मशानभूमी किंवा हिंदू दहा संस्काराची जागा आहे. हिंदू दहा संस्काराच्या जागेला लागूनच जिथे हिंदू दहन हिंदू दहा संस्कार केला जातो त्या जागेला लागून लिंगायत हिंदू लिंगायत समाजाची एक दफनविधीची जागा आहे. त्याच्या शेजारीच गोसावी दशनाम आखाडा गोसावी समाजाची जागा आहे. त्याला लागूनच महानुभाव पंथांची जागा आहे. त्याला लागूनच बौद्ध समाजाच्या दफनविधीची जागा आहे आणि त्याला लागूनच बालकांच्या दफनविधीची हिंदू समाजातील जे बालकं जातात त्यांच्यासुद्धा दफनविधीची अंत्यविधीची अंत्यसंस्काराची ती जागा आहे. आज असा प्रकार घडला गेला आहे की कुठल्या तरी एका नगरसेविकेने तिचा स्वतःचा काही त्याच्यामध्ये स्वार्थ असेल तो स्वार्थ बघून तिने परस्पर एक पत्र महापालिकेला दिलं आणि तो मागच्या दाराने म्हणा कुठल्या पद्धतीने म्हणा माहीत नाही तो ठराव तिने मिळकतला दिला. मिळकतने त्या ठरावावर फाईल बनवली आणि कुठलीही गोष्ट वाचता न करता गोपनीय पद्धतीने त्यांनी ही जागा 2100 स्क्वेअर मीटर जागा त्यांना अलर्ट केल्याचं आम्हाला समजलं. ज्या क्षणी आम्हाला समजलं त्या क्षणी आम्ही इथे येऊन प्रत्यक्ष जागा पाहणी केली असता हे लोक आपल्या हिंदू गोसावी समाजाच्या जागेमध्ये येऊन त्या जागेच्या दोन विभागण्या करून वॉलचं बांधकाम चालू त्यांनी केलेलं होतं. आपल्याला समोर ती वॉल पण दिसत आहे. ती वॉल बांधत असताना त्यांनी बरोबर मधोमध या जागेच्या दोन्ही बाजूनी विभागणी करून पद्धतशीररित्या त्या 2100 स्क्वेअर मीटर जागेसाठी देखील हे प्रोटेक्शन असल्याचं आम्हाला त्याच्यातून जाणवत आहे. म्हणून आम्ही आज हे काम बंद पाडलं. यामागे कोणाचा किती मोठा स्वार्थ दडलेला आहे हे तुम्ही आता आज समजू शकता. कोण कसं कुठल्या पद्धतीने राजकारण करते आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. परंतु जर आमच्या जर हिंदू धर्माच्या भावना दुखावत असतील आमच्या हिंदू धर्मांच्या जर अंत्यसंस्काराच्या तुटपुंज जागेमध्ये हे जर असं अतिक्रमण होणार असतील तर ते आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. तरी बजरंग दलाचे कैलास देशमुख विनोद थोरात नंदू कहार रमेश मानकर गोविंद विधाते आदी उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक.